शिक्षण घेण्याआधी, लग्नाआधी, मुलं होण्याआधी ते कसे होते आणि आज ते कसे आहेत? ते परिपूर्ण आहेत असं वाटतं का? इतर जण काय करतायत तेच तुम्ही करायचा प्रयत्न करत नाही आणि तसं कराल तर ते कसं हाताळावं हेच कळणार नाही. सद्गुरु, मानवी शरीर अगणित अणू, रेणू आणि परमाणूंनी बनलेलं आहे आणि आपलं मन सुद्धा फार गुंतागुंतीचं आहे. तर ह्या दोन किचकट साधनांसोबत आम्ही कसं काय सहज जीवन जगू शकतो ते यावर अवलंबून आहे की तुमची सहजीवनाची व्याख्या काय आहे. साधेबोळे असणे म्हणजेच जर सहजीवन असं वाटत असेल मी त्याची शिफारस करणार नाही. पण सहजीवन सामान्यतः म्हणजे तुमच्या आयुष्यात तुम्ही करत असलेल्या तरतुदी सोप्या आहेत जेणेकरून त्या तुम्हाला अडकवून ठेवणार नाहीत, उलट त्या सहाय्यक ठरतात. हे पहा, आपल्या आयुष्यात आपण करत असलेल्या सगळ्या तरतुदी आपलं जीवनमान उंचावण्यासाठीच आहेत, हो ना? तुम्ही शिक्षण का घेता? कारण तुम्हाला वाटतं तुम्ही समृद्ध व्हाल. लोक लग्न का करतात? त्यांना वाटतं ते सुखी होतील. लोक मुलांना जन्म देतात? त्यांना वाटतं जीवन सार्थक होईल. लोक उद्योगधंदा करतात? सर्वसंपन्न होण्यासाठी. पण जरा लोकांचे चेहरे बघा. शिक्षण घेण्याआधी, लग्नाआधी, मुलं होण्याआधी ते कसे होते आणि आज ते कसे आहेत? ते परिपूर्ण आहेत असं वाटतं का? हॅलो, ते असे म्हणतात हे स्पष्ट दिसून येतं. त्यांनी इतक्या तरतुदी केल्या की ते हाताळणं त्यांना आता जमत नाही आहे. हाताळता येत नाही इतक्या अधिक तरतुदी त्यांनी करून ठेवल्या आहेत, नाही का? जाणीवपूर्वक त्यांनी हे केलं नाही आहे. मला काय गरजेचं आहे? त्यांची समस्या ही आहे की ती रोज शॉपिंगला जाते म्हणून मी सुद्धा शॉपिंगला जाणार. काय शॉपिंग करावं मला माहित नाही, पण काहीतरी शॉपिंग करून येईन कारण ती सुद्धा शॉपिंग करते माझी शेजारीण. तर ते अशा स्थितीत असल्यामुळे जरी मृत्यूनंतर हे सोबत घेऊन जाण्याची सोय नसली तरी बहुतेक घरं गोदामं झाली आहेत. बहुतेक लोकांच्या घरात अशा वस्तू आहेत ज्या त्यांनी गेल्या 1-2 वर्षात वापरल्याच नाही आहेत, तरी त्या तिथं आहेत. त्या वस्तू ते सोडू शकत नाहीत, पण या सर्वांच्या ओझ्याखाली त्यांचं जीवन दबलं जातंय. घरात प्रत्येक ठिकाणी त्यांना चाचपडत जावं लागतं कारण त्यांनी त्यांचं घर बांधलं, त्यातल्या सगळ्या वस्तू त्यांनी विकत घेतल्या, त्यांनी नातेसंबंध स्थापले. ते स्वतःचं आयुष्य सुधारण्यासाठी नव्हे, प्रत्येक गोष्ट ते वापरत आहेत आणि स्वतःच त्यात अडकून पडतायत. तर सोपं जीवन म्हणजे तुम्ही अडकलेले नाही आहात, हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही समृद्ध आहात पण अडकलेले नाही आहात. जे काही हवंय त्या त्या गोष्टींची तरतूद तुम्ही करत आहात, पण अशा तरतुदी ज्या तुम्ही खुशीनं हाताळू शकता, हो ना? इतर जण काय करतायत तेच तुम्ही करायचा प्रयत्न करत नाही आणि तसं कराल तर ते कसं हाताळावं हेच कळणार नाही. अशा तरतुदी तुम्ही का करता ज्याची तुम्हाला गरज नाही? अशा गोष्टींची तरतूद तुम्ही करता ज्यांची तुम्हाला गरज नाही, तर मग त्या तुम्हाला अडकून ठेवणारच. तर तुम्हाला कोणत्या गोष्टींची तरतूद उत्तम असेल केवळ त्याच गोष्टी तुम्ही करा. याला म्हणतात सोपजीवन. सोपजीवनाचा अर्थ तुम्ही साधे बळे आहात असं नाही, कळतं का? तुम्ही ते कशा प्रकारे ठेवता? तुम्ही ते अशा प्रकारे ठेवता की कोणत्याही क्षणी जिथं कुठं तुम्हाला जावं लागेल तिथं तुम्ही जाऊ शकाल. जे काही करणं गरजेचं आहे ते तुम्ही करू शकता. एक कोळी जाळं विणतो ते इतरांना अडकवण्यासाठी, पण जर तुम्ही अशा प्रकारचं कोळी आहात, तुम्ही जाळं विणता आणि स्वतःच त्यात अडकता, तर तुम्ही एक मूर्ख कोळी आहात, हो ना? आणि बहुतेक माणसं या स्थितीत आहेत. तर साधेपणा म्हणजे शहाणपणाच्या तरतुदी ज्या तुम्हाला अडकवून ठेवणार नाहीत. तुम्ही अशा प्रकारे आयुष्य घडवलंय की जर काही महत्वाचं या दिशेने घडतंय पण तुम्ही त्या दिशेने जात होता आणि खरोखर काही महत्वाचं या दिशेने घडतंय तुम्ही या दिशेने जाऊ शकाल. तुमच्या तरतुदी तुम्हाला जखडून ठेवणार नाहीत. हे आहे सोपं जीवन आणि हेच बुद्धिमान जीवन.